नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतीतून मित्रांनो बेमोसमी पावसाने कांद्याला तडाका बसला आहे आणि कांदा सडण्यापेक्षा मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत जिल्हाभरातून कांद्याची बंपर आवक झाली तब्बल पन्नास हजार क्विंटल कांदा सोमवारी विक्रीसाठी आला त्यास सरासरी आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळून तब्बल चार कोटी रुपयांची ओलाडाल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत झाली तर मित्रांनो आजही बेचाळीस हजार पाचशे क्विंटल लोणे कांदा विक्रीसाठी आला होता आज सरासरी कांदे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एखादा लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकला आहे अवकाळी पावसाच्या कचाट्यातून उन्हाळा कांदाही सुटलेला नाही पाऊस व ऊन असा संमिश्र वातावरणामुळे साठविलेला कांद्याचा दर्जाही खालावतो आहे काढणी केलेला काही कांदा चाळीत साठवण्याबरोबरच विक्रीलाही आणला जात आहे सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत देवळा चांदवड मालेगाव येवलासह जिल्हाभरातून कांदा विक्रीसाठी आला सकाळ व दुपारच्या सत्रात मिळून दोन हजार दोनशे ट्रॅक्टर व जीपमधून सुमारे पन्नास हजार क्विंटल कांद्याची बंपर आवक झाली पिंपळगाव बाजार समितीत व व्यापाऱ्यांचा कांदा चाळीसमोर त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ह्या लागल्या होत्या कांद्याच्या विक्रमी आवकेने बाजार समिती गजबजली होती प्रति क्विंटल किमान सहाशे रुपये कमाल एक हजार सहाशे रुपये तर सरासरी नऊशे रुपये असा भाव कांद्याला सोमवारी मिळाला त्यातून सुमारे चार कोटी रुपयांची उलाढाल झाली त्यामुळे पिंपळगाव शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ दिसली याबाबत कांदा व्यापारी दिनेश बार्गेचा म्हणाले की अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून ही आवक पुढील पंधरा दिवस टिकून राहील सध्या दुबईला निर्यात होत असून उत्तर प्रदेश बिहार पंजाब हरियाणा येथे कांद्याला मागणी आहे परराज्यातील काही व्यापारी कांदा साठवणीच्या दृष्टीने खरेदी सध्या करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा